लक्ष्य ध्यान संकेत प्रोबेबिलिटी मध्ये सर्वात सुरुवातीची गोष्ट रैंडम एक्सपेरिमेंट। रैंडम एक्सपेरिमेंट म्हणजे कोणताही एक एक्सपेरिमेंट, ठीक आहे ना। रैंडम एक्सपेरिमेंट जसं केमिस्ट्री मध्ये सुद्धा बरेच एक्सपेरिमेंट करतात, तसं आपल्याला जी आपण एखादी गोष्ट करतो त्याला एक्सपेरिमेंट सुद्धा म्हणू शकतो। तर सर्वात सुरुवातीचा एक्सपेरिमेंट तुम्हाला माहिती आहे, टॉसिंग द कॉइन, बरोबर। रैंडम एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट हॅविंग मोर दॅन वन पॉसिबल आउटकम्स। ज्या एक्सपेरिमेंट मध्ये एक पेक्षा जास्त आउटकम असतात, आउटकम म्हणजे जे रिझल्ट। आता एक कॉइन टॉस केला तर आपले हेड किंवा टेल भेटणार, म्हणजे दोन पॉसिबिलिटी, एक हेडची किंवा टेलची। म्हणजे असंच एक एक्सपेरिमेंट ज्यामध्ये एक पेक्षा जास्त रिझल्ट असू शकतात आणि त्याचा फिक्स रिझल्ट कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही, तो म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट, ठीक आहे। एक पेक्षा जास्त त्याच्या पॉसिबिलिटीज किंवा आउटकम किंवा रिझल्ट असले पाहिजे आणि फिक्स रिझल्ट कॅनॉट बी प्रेडिक्टेड, तो म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट। आउटकम एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे रिझल्ट भेटतो, ठीक आहे ना, कॉइन टॉस केला आपण तर हेड येणार किंवा टेल येणार, म्हणजे त्याचे आउटकम काय झाले, हेड आणि टेल। म्हणजे थोडक्यात पॉसिबल रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट, त्या रिझल्टला आपण काय म्हणणार, आउटकम, बरोबर। त्याच्या पुढची गोष्ट सॅम्पल स्पेस। जर आता जो काही आपला आउटकम, जितके आउटकम असणार आहे, जितके पॉसिबल रिझल्ट असणार आहे, त्या सगळ्यांना आपण एका सेट मध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे ना। समजा आता बघा, रँडम एक्सपेरिमेंट घेतला, टॉसिंग अ कॉइन, ठीक आहे। आउटकम काय असणार त्याचे, एच कॉमा टी, हेड अँड टेल। आता त्याला जर आपण सेट मध्ये कन्वर्ट केला, म्हणजे त्याला जर कर्ली ब्रॅकेट दिले, एच कॉमा टी, तर हा काय झाला आपला सॅम्पल स्पेस, बरोबर। जे पॉसिबल आउटकम्स, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इज सॅम्पल स्पेस। सॅम्पल स्पेस आणि सेट थिअरी मधला तुमचा युनिव्हर्सल सेट जवळजवळ सेम कन्सिडर करतो आपण, ठीक आहे। इव्हेंट, इव्हेंट म्हणजे काय, आपण कोणतरी एक इव्हेंट घेतो, इव्हेंट काय असते तर सॅम्पल स्पेसचा सबसेट। इव्हेंट जर आता हे सॅम्पल स्पेस आपला एक कॉइन टॉस केला आणि मी म्हणतो इव्हेंट आहे, एकच हेड आला पाहिजे, ठीक आहे। एक हेडची इव्हेंट काय असणार, ए म्हणू इव्हेंटला, वन हेड ऑकर्स, वन हेड ऑकर्स, तर मग आता ए कशाचा सेट असणार आहे, तो फक्त एका एचचा। तर किती इलिमेंट येऊ शकते, एकच एच, कारण की टीम मध्ये हेड नाहीये, म्हणजे हा झाला इव्हेंट। ए म्हणजे काय, एच, तर हा याचा सबसेट दिसतो आपल्याला, ठीक आहे। इव्हेंट त्यानंतर फेवरेबल आउटकम। फेवरेबल आउटकम म्हणजे आता समजा एक इव्हेंट डिफाईन केली मी, ए का वन हेड आला पाहिजे, तर ते हेडशी संबंधित कोणती आउटकम येईल, एच आहे, बरोबर। मग हा एच यासाठी काय झाला, फेवरेबल आउटकम, लक्षात आलं। म्हणजे त्या इव्हेंटची, इव्हेंट साठी गरजेची असलेली आउटकम, तो झाला तुमचा फेवरेबल आउटकम। त्यानंतर टाइप्स ऑफ इव्हेंट, इव्हेंटचे टाइप्स, तर त्यातल्या नंबर्स वरून इव्हेंटचे टाइप्स असतात। एलिमेंटरी ऑर सिंपल, एलिमेंटरी ऑर सिंपल इव्हेंट, त्यामध्ये काय असतं, फक्त एकच आउटकम असतो, एकापेक्षा जास्त नसतं। फॉर एक्झाम्पल ही इव्हेंट, याच्यामध्ये आउटकम एकच आहे ना, फक्त एच आहे, बरोबर। म्हणजे ही काय झाली तुमची सिंपल इव्हेंट किंवा एलिमेंटरी इव्हेंट। अँड इव्हेंट कंटेनिंग ओनली वन सॅम्पल पॉइंट, बरोबर। अँड इव्हेंट कंटेनिंग ओनली वन सॅम्पल पॉइंट, ओनली वन सॅम्पल पॉइंट। सॅम्पल पॉइंट समजला असं, हीच आउटकम। सॅम्पल स्पेस वन नंबर म्हणजे आपण याला सॅम्पल पॉइंट सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर सर्टन ऑर शुअर इव्हेंट, जर एखादी इव्हेंट दिली पण ती इव्हेंट काय करते, पूर्ण आपला टोटल सॅम्पल स्पेस घेते। म्हणजे जर समजा ए, बरोबर, मी काय म्हणलं एच आणि टी दोन्ही पण आले पाहिजे अशी इव्हेंट घेतली मी, का एच आणि टी, तर काय म्हणणार, ए काय म्हणणार नंतर, एच कोमा टी, एच काय झालं टोटल तुमचा सॅम्पल स्पेस, बरोबर। ती इव्हेंट पूर्ण सॅम्पल स्पेस जर असली तर ती तुमची सर्टन ऑर शुअर इव्हेंट। त्यानंतर इम्पॉसिबल इव्हेंट, काहीतरी एक्सपेरिमेंट केलंय आपण तर त्याची एक तरी आउटकम असणार, बरोबर। जर आपण एक इव्हेंट अशी काहीतरी घेतली का ज्याला एक पण आउटकम येत नाही, समजा मी म्हटलं आता इथं आपण एक पॉइंट टॉस केला, मी म्हटलं दोन हेड आले पाहिजे, शक्य आहे का ते,
शक्य नाही ना, एकच एकच हे एक तर हेडलिंग किंवा टेलिंग, पण दोन हेड तर येणार नाही, मग त्याचे नंबर किती असणार, तर फाय असेल, त्याच्यात एक पण इलिमेंट नसणार आहे बरोबर, ज्या इव्हेंट मध्ये एक पण सॅम्पल पॉईंट नाही ती काय झाली तुमची नो सॅम्पल पॉईंट, नो सॅम्पल ती झाली तुमची इम्पॉसिबल इव्हेंट, समजलं? आता या तीन शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायचं, तीन नाव टाकून असं लिहिलं तरी चालतं, अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स मध्ये दोन इम्पॉर्टंट आहेत, सुरुवातीची युनियन ऑफ इव्हेंट्स अँड इंटरसेक्शन ऑफ इव्हेंट्स, सेट थेरी मध्ये पाहिले तुम्ही, आता इथं आपले प्रत्येक इव्हेंट ही सेट वाणीच आहे, ठीक आहे ना, प्रत्येक इव्हेंटला आपण सेट वाणीच देतो ना सगळे आउटकम्स, म्हणजे थोडक्यात युनियन ऑफ इव्हेंट्स आणि युनियन ऑफ सेट सेम आहे, सेम इंटरसेक्शन सुद्धा, तर आता लेट ए अँड बी बी टू इव्हेंट्स, दोन इव्हेंट घेतले ए आणि बी, एक काहीतरी आपण एक्सपेरिमेंट केलं आणि दोन इव्हेंट घेतलं ए अँड बी, बी टू इव्हेंट्स, देन ए युनियन बी काय दाखवतो, तर त्या दोन इव्हेंटचं युनियन, ठीक आहे ना, म्हणजे अशी कंडिशन तर त्या दोन इव्हेंटमधली एक तरी आली पाहिजे, ए युनियन बी काय ऑकरन्स ऑफ ऍटलीस्ट ए ऑर बी, एक तर ए आली पाहिजे किंवा बी आली पाहिजे बरोबर, दोन इव्हेंटपैकी एक तरी आली पाहिजे, आपण म्हणतो ना आता समजा जर दोन इव्हेंट घ्यायचं तर क्लास जर मी सॅम्पल स्पेस घेतला एक ग्रुप मुलांचा एक ग्रुप मुलींचा, ठीक आहे, तर मग आपण काय म्हणणार त्याला दोन सिलेक्ट करताना, जर दोन मुलं सिलेक्ट करतात तर मी काय एक मुलगा पण आला पाहिजे आणि एक मुलगी पण आली पाहिजे, ठीक आहे, त्याच टाईपचं म्हणजेच ए युनियन बी दोन्हींचा पण दोन्ही पण आले पाहिजे त्यामध्ये, लक्षात आलं, त्याला म्हणणार आपण ए युनियन बी दोन्हींचं युनियन, आता ए आणि बी परत इंटरसेक्शन काय, तर ए इंटरसेक्शन बी म्हणजे यात पण दोन्हीही आले पाहिजे, इथं दोन्हींपैकी कोणती तरी एक आली पाहिजे बरोबर, आणि यात दोन्ही आले पाहिजे, जर एक डायग्राम काढली सेटची, समजा ए से हा ए हा बी, तर ए युनियन बी म्हणजे काय, यातले पण इलेमेंट्स बरोबर, परत हा पार्ट काय असतो आता ए इंटरसेक्शन बी दोन्ही मधले कॉमन पॉईंट बरोबर आहे, ए मध्ये पण आणि बी मध्ये पण असे कॉमन पॉईंट आणि बीतले पण इलेमेंट, तर हे सगळं मिळून काय करतंय ए युनियन बी तयार करतंय, आणि हा मधला जो पार्ट आहे दोन मध्ये कॉमन तो काय ए इंटरसेक्शन बी, म्हणजे यामध्ये असे पॉईंट येणार जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत, समजलं, आणि युनियन म्हणजे काय येथले पण असू द्या, हा टोटल पार्ट काय झाला ए युनियन बी आहे, म्हणजे येथले पण आहे बी मधले पण आणि इंटरसेक्शन बी मधले पण आहे बरोबर, तर हे दोन बेसिक, नेक्स्ट पार्ट एक्झॉस्टिव्ह इव्हेंट, दोन इव्हेंट ए आणि बी त्यांना एक्झॉस्टिव्ह केव्हा म्हटलं जातं, जेव्हा त्या दोघं मिळून पूर्ण सॅम्पल स्पेस तयार करते तेव्हाच, म्हणजेच काय आपण घेतला सॅम्पल स्पेस, ठीक आहे, तर यामध्ये ए एक सेट आणि हा एक बी आहे, दोनच सेट आहे ए आणि बी, जर ए युनियन बी एच आणि बी चं युनियन घेतलं आणि ते घेऊन जर आपल्याला पूर्ण सॅम्पल स्पेस भेटत असला तर त्या दोन इव्हेंट असतात एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स, टू इव्हेंट्स ए अँड बी आर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स ओनली इफ ए युनियन बी इक्वल्स टू एस, दोन इव्हेंट जर आपण युनियन घेतलं ते सॅम्पल स्पेस इतकं येत आहे, ठीक आहे, तर त्या दोन इव्हेंट काय झाले एक्झॉस्टिव्ह इव्हेंट, आता याच्या विरुद्ध म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे दोन्ही सेपरेट पाहिजे, त्यांच्यात काहीच रिलेशन नाही पाहिजे, आता ए आणि ए बी आहे त्यांच्यात काही रिलेशन वाटतंय तुम्हाला, त्यांच्यात कोणता पॉईंट कॉमन असणार आहे नाही, म्हणजेच इव्हेंट ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ओनली इफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू आय, आय म्हणजे काहीच नाही, दॅट इज दे हॅव नो कॉमन सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉईंट, त्यांच्यात एक पण सॅम्पल पॉईंट कॉमन नाही आहे,
इंटरसेक्शन फाय इंटरसेक्शन मध्ये काहीच नाही. फॉर एक्झाम्पल हे दोन ए आणि बी त्यांच्यात जर काही कॉमन असतं तर ते दोघं एकमेकांना असे जॉईन झाले असते, ठीक आहे. पण यांच्यात काहीच जॉईन नाही आहे, म्हणजे काही पॉईंट कॉमन नाहीच आहे, म्हणून ते काय झाले एक्सक्लुझिव्ह, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स ए आणि बी, केव्हा जेव्हा त्यांचे इंटरसेक्शन फाय असेल. समजतंय? घेऊ ना.